हेलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे ब्रिज कोर्स इयत्ता 8वी. विषय आहे गणित. दिवस 9वा आज आपण बघणार आहोत. तर पहा, पी छेद क्यू रूपात मांडता येणाऱ्या आणि क्यू ची किंमत 0 नसणाऱ्या कोणत्याही संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. त्यानंतर पहा, दुसरा आहे सर्व नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या दशांश रूपातील संख्या पी छेद क्यू रूपात मांडता येतात. फक्त त्यांचा छेद कधीही 0 असत नाही. त्यानंतर आहे पहा, सर्व अपूर्णांक हे परिमेय संख्या असतात, परंतु सर्व परिमेय संख्या या अपूर्णांक असतीलच असे नाही. तर पहा, हे आपल्याला सोडवायचं आहे. सोडवून पाहू. खालील सारणीत योग्य ठिकाणी बरोबर अशी खूण करा. आता पहा, इथे आपल्याला संख्या दिलेली आहे. संख्या किती आहे? 12. परिमेय आहेत काय? आहे. परिमेय नाहीत तर इथं येणार नाही. 12 ही संख्या काय आहे? परिमेय संख्या आहे. त्यानंतर पहा, -7/9 ही संख्या परिमेय संख्या आहे का? तर हो. त्यानंतर पहा, 17/0 तर ही परिमेय संख्या आहे का? तर परिमेय नाही. कशामुळे? तर परिमेय संख्येचा छेद कधी 0 नसतो. त्यानंतर पहा, 8/9. आता 8/9 आहे ते कसं आहे? परिमेय संख्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवस जो आहे तो सोडवायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.